नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 6 जुलै 2020. यामध्ये आपण महत्त्वपूर्ण लेख म्हणजे विस्तारवादच. पण विद्यार्थी मित्रांनो, या लेखामध्ये अमेरिकेने यशस्वी करून दाखविलेले पण डोनाल्ड ट्रम्प यांनी खिळखिळे केलेले प्रारूपात साम्यवादी चीनने स्वीकारलेले आहे, याबद्दल आपण या लेखामध्ये चर्चा करणार आहोत. म्हणजेच जे अमेरिकेचं विस्तारवादी धोरण किंवा म्हणजे चीनचं जे सध्या विस्तारवादी धोरण चालू आहे, त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर अमेरिकेने यशस्वी करून दाखविलेले पण डोनाल्ड ट्रम्प यांनी खिळखिळे केलेले प्रारूप आज साम्यवादी चीनने सुद्धा स्वीकारले आहेत. तर साम्यवाद म्हणजे काय आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तर एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, आधी आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान व्हायला हवे, त्यासाठी मोदी सरकारने गेल्या आठवड्यामध्ये घेतला तसा खाजगी रेल्वे सेवा सुरू करण्याचा सुधारणावादी निर्णय अधिकाधिक क्षेत्रात हवा. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने हा लेख लिहिला आहे, परंतु जे खाजगीकरण योग्य आहे अशा स्वरूपाचे सांगण्यात येत आहे. एकंदरीत यामुळे आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान व्हायला, आपला देश आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान होईल की जे काही खाजगीकरण केले त्यामुळे काही कंपन्या किंवा काही व्यक्ती मोठे होतील आणि तेच म्हणजे उद्या इथले राज्यकर्ते होतील अशा स्वरूपाचं होऊ शकतं. तर त्यामुळे खाजगीकरण योग्य की अयोग्य याबद्दल शंका निर्माण होते. तर खाजगीकरणाचे म्हणजे व्हायला नाही पाहिजे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धसदृश्य स्थितीमध्ये असलेल्या लेह व लडाख परिसरात गेल्या आठवड्यामध्ये भेट दिली, हे चांगले झाले. त्या परिसरामध्ये गलवान खोरं जे आहे तेथे चीनमध्ये अकल्पित घुसखोरीमुळे आपले जवळपास 20 जवान मारल्या गेल्यानंतर पंतप्रधान तेथे जाणे समयोचित ठरते. परंतु चीनच्या आकस्मिक घुसखोरीच्या निर्णयामुळे झालेला जो तणावपूर्ण परिस्थिती म्हणजे त्या परिस्थितीमधील तैनात सुरक्षा दलाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी या भेटीने निश्चित मदत होईल. परंतु 15 वर्षापूर्वीच म्हणजे 2005 सालच्या जून महिन्याच्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील 12,000 फुटांवरील सियाचेन परिसरात भेट देऊन जमिनीवरील वास्तव जाणून घेतले होते. तेथे जाणारे ते पहिले पंतप्रधान होते. तसेच हृदय शस्त्रक्रियेनंतरसुद्धा इतक्या विकट परिसरास भेट देण्याचा सिंग यांचा प्रयत्न म्हणजे जवळपास खूप महत्त्वाचा होता. त्यांची तब्येतसुद्धा व्यवस्थित नसतानासुद्धा त्यांनी जवळपास तिथे जाऊन भेट दिली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, 12,000 फुटावरील जी सियाचीन परिसर आहे तिथे जाऊन त्यांनी भेट दिली होती. एकंदरीतच म्हणजेच आपण आज पाहिले असेल की सोशल मीडियावर दोन्हीसुद्धा फोटो एकत्र करून पोस्ट होत आहेत. तर यामागचे कारण काय आहे? मोदी यांची ताजी भेट त्याच मालिकेतील मोदी यांनी भेटीतील जवानांना संबोधित केले ते फक्त निमित्त, कारण पंतप्रधानाचा खरा रोख अन्य दोन घटकावर होता. एक म्हणजे समस्त भारतीय नागरिक आणि दुसरा घटक म्हणजे चीन. त्यांच्याबरोबरीने त्यांनी जगालाही भारत या परिस्थितीत काय करू शकते आणि इच्छितो हे देखील सूचित केले होते. तर त्याची गरज होतीच, कारण याआधी सर्वपक्षीय बैठकीनंतर देशास उद्देशून भाषण करताना पंतप्रधानांनी कोणत्याही घुसखोरी केलेली नाही या विधानाने संदिग्धता निर्माण झाली होती. तर ती काही प्रमाणात तरी पंतप्रधानांच्या ताज्या दौऱ्याने दूर व्हावी, म्हणजेच एकंदरीत त्यांनी खोटे सांगितले होते. मध्यंतरी मोदी सरकारने जवळपास 59 चीनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केला आणि पाठोपाठ नितीन गडकरी यांनीसुद्धा रस्ते बांधणी उद्योगातून चीनी कंपन्यांना हद्दपार करण्याची घोषणा केली. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, काही ॲप बॅन केले किंवा काही म्हणजे उद्योग जे काही कंत्राट आहेत त्यामधून कंपन्यांना चीनी कंपन्या ज्या आहेत त्या हद्दपार केले तर म्हणजे काही रोष कमी होईल का? तर हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जर केवळ आज ही गोष्ट जर उघडकीस आली असेल तर यापूर्वी यावर उपाययोजना का केल्या नाहीत हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. तर चीनने घुसखोरीचे जे काही नतदृष्ट्य कृत्य केले आहे, म्हणजे जे काही कुदृश्य केले आहे आणि ज्या प्रकारची म्हणजे खराब प्रकारची कृत्य केली आहे, त्याची प्रतिक्रिया अनेक मार्गांनी उमटणार होतीच होती. पण मोदी सरकारचे निर्णय हे त्याचेच एक काही भाग आहेत. त्यानंतर मोदी यांची या नव्या युद्धभूमीस भेट हा त्या पुढचा टप्पा. तर त्यांनी या भेटीत चीनला भेट उल्लेखून
करणे टाळले, कारण की देशातील एक गटाचे म्हणणे पंतप्रधानांनी चीनवर म्हणजे चीन वर नाव घेऊन टीका करायला हवी होती, तर एक वेळ हिंदी संमेलनातील राष्ट्रवादावर पोचल्यास असे वाटणे ठीक होते, पण त्याची गरज नव्हती. चीनशी आपले युद्ध नाही, चीननेही तसा दावा केला नाही. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तर सगळ्यावर एक चकार शब्दसुद्धा काढलेला नाही. तो देश परराष्ट्र मंत्रालयाच्या कोणत्या दुय्यम अधिकाऱ्यामार्फतच या विषयावर भाष्य करतो. एकंदरीतच म्हणजे काही झालेले नाही अशा स्वरूपाचे चीनमधून दाखविण्याचा सतत प्रयत्न होत असतो, आणि आपल्या इथेसुद्धा काही झाले नाही परंतु ॲक्च्युअल परिस्थिती काय झालेली आहे याबद्दल केवळ तेथील लोक आणि तेथील सैनिकांनाच माहीत आहे. तेव्हा आपल्या पंतप्रधानांनी चीनचे नाव घेऊन चीनी अधिकाऱ्यास महत्त्व देण्याची गरज नाही, आणि मुद्दा पंतप्रधानांनी चीनचा उल्लेख केला अथवा नाही हा नाही, तर त्यांनी या संदर्भात काय सूचित केले आहे हा आहे. म्हणूनच त्यांच्या भाषणाचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते. तर पंतप्रधानांच्या संपूर्ण भाषणावरील दोन वाक्य अत्यंत महत्त्वाची आहेत. वीरता ही शांती की पूर्वशर्त होती हे मोदी यांच्या लक्षात घ्यावे असे विधान होते ते सर्व अर्थाने महत्त्वाचेच. म्हणजेच अधिक चीनचे जनक माओ झेडाँग यांचे राजकीय समर्थ हे बंदुकीच्या नळीतून येते, तर अशा अर्थाचे एक वचन आहे ते त्यांनी अर्थात देशांतर्गत राजकारणातही निष्ठुरपणे वापरले. तथापि त्याचा भारत आणि चीन संदर्भात वास्तवातील अर्थ लक्षात घ्यायला हवा. म्हणजेच एकंदरीतच वीरता ही शांती की पूर्व शर्त होती ही जी पंक्ती आहे, तर याबद्दल जो भारत आणि चीन या संदर्भात विस्तारवादातील वास्तवातील म्हणजे जो अर्थ आहे तो लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. एकंदरीतच म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर तो असा की सामर्थ्यवानांची शांतता आव्हानाला काही एक अर्थ असतो. म्हणजेच याचा व्यत्यास असा की शांतता ही सामर्थ्यहीनांची अपरिहार्यता असते, म्हणून आधी सामर्थ्यवान होणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी यांनीच ही गरज अधोरेखित केल्यामुळे त्यांचा योग्य तो संदेश जाण्यास मदत होईल. पण ॲथनी हॉपिन्स, जुडी फॉरेस्टर यांच्या द सायलेन्स ऑफ द लम्स या गाजलेल्या चित्रपटाचा उल्लेख येथे संयुक्तिक ठरावा. शांत राहणे हे बिचाऱ्या मेंढ्यांचे प्रस्थान, पण शांतता आणि अहिंसा हा वाघसिंहाचा स्वीकृत पर्याय असल्याचं ते अधिक स्वागतार्ह ठरेल. तर त्यासाठी आधी वाघ आणि सिंहाचे समर्थन प्राप्त करणे गरजेचे आहे. म्हणजेच पंतप्रधानांचे दुसरे विधान हे विस्तारवादाचा अंत आणि विकासवादाचा आरंभ नमूद करणारे होते. तर विस्तारवादाची वृत्ती जी आहे पराभवाचे अनेक दाखले इतिहासात आहेत असे मोदी म्हणाले आहेत ते खरेच आहे. एकंदरीतच म्हणजे त्यांनी दाखले जे दिलेले आहेत ते अत्यंत खरे आहेत, परंतु त्यामुळे विस्तारवादाची कास सोडून विकासवादाचा मार्ग पत्करण्याचे आवाहन त्यांनी कसे ते देखील महत्त्वाचे आहे. तर पंतप्रधानांना या संदर्भात चीनचे भौगोलिक विस्तारवादाचे धोरण अभिप्रेत असणारा आणि तो साहजिकच आहे. तथापि 20व्या शतकाच्या अखेरीस आणि 21व्या शतकाच्या आरंभापासून सामर्थ्यवानांच्या विस्तारवादाचे स्वरूप जे आहे ते बदलत गेले आहे. ते अधिकाधिक आर्थिक होत गेले. केवळ भौगोलिक विस्तारवादावर भर दिल्यास काय होते याची उदाहरणे 20व्या शतकातही दिसली आहेत. एकेकाळची प्रचंड सामर्थ्यवान महासत्ता असलेली सोव्हिएत रशियाचे साम्राज्य संपुष्टात आले आहे. ज्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नव्हता त्यावर इंग्लंडची देखील अस्वस्थता झाली. तर अमेरिकेने या संदर्भात जगाचा दृष्टिकोन बदलला. आज जगामध्ये अमेरिका ही महासत्ता आहे, ती कोणत्याही भौगोलिक विस्तारवादाशिवाय नाही. म्हणजेच जे काही प्रदेश आहेत त्यांचे कमी जागा असूनसुद्धा म्हणजे त्यांचा भौगोलिक विस्तारवाद तेवढा नाही, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. तर आजच्या अमेरिकेस कोणत्याही अन्य देशास घुसखोरी करण्याची गरज नाही. तरीही अनेक देशात मोठ्या आणि अधिक प्रमाणावर अमेरिकेने घुसखोरी केलेली आहे, ती शीतयुद्ध असो आणि शुद्ध आर्थिक आहे. तर ही ताकद इतकी सक्षम की आज ब्रिटनमध्ये ब्रिटिश इंग्रजांपेक्षा अमेरिकन इंग्रजी स्थिरावते की काय अशी परिस्थिती आहे.
याचाच अर्थ असा की विस्तारवादासाठी गणवेशधाऱ्यांकडून बंदुका, तोफ, विमाने यांच्या मदतीने जवळपास रक्तलंचित घुसखोरी गरजेची आहे। म्हणजेच आपल्याला आजचा विस्तारवाद हा बाजारपेठेतून होतो, तर अमेरिकेने अत्यंत यशस्वी करून दाखविलेले आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्बुद्धी राजकारणाने खिळखिळी केलेले हे प्रारूप आज साम्यवादी चीनने स्वीकारले आहे। तर आज जगाची एकही बाजारपेठ अशी नाही की तिथे चीनची लक्षणीय उपस्थिती नाही। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यातून आपल्याला एवढे कळते आहे की जे म्हणजे चीनने आणि अमेरिकेने मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ असो किंवा विविध ठिकाणी घुसखोरी असो ही केलेली आहे, मग ती कोणत्याही प्रकारची असो। तर यावरून आपल्याला एवढे तसेच इस्रायलसारख्या विद्भर देशातल्या हॉटेल्स आदी ठिकाणी संगणकावर चीनी भाषेतील काळफलक जे आहेत ते आढळत आहेत, हे देखील चीनच्या विस्तारवादाचेच प्रतीक आहे। तर आत्ता ही गलवान येथे चीनची घुसखोरीनंतर आणि वीस भारतीय जवानांच्या हकनाक हत्येनंतर आपला प्रयत्न आहे की तो चीनच्या बाजारपेठेतील विस्तारवाद रोखण्यापासून, म्हणजेच ॲप्स रद्द करणे वा चीनी कंपन्यांचे कंत्राट रद्द करणे, या कृतीतून आपण एक अर्थी चीनच्या विस्तारवादाची आणि त्याकडे इतके दिवस आपली दुर्लक्ष झाल्याची कबुली देत असतो। या मुद्द्यावर चीन आणि अमेरिका यांच्यातील फरक असा की अमेरिकेस भौगोलिक विस्तारवादात स्वारस्य नाही, पण तरीही हीच अमेरिका आपल्या हितसंबंधांना धक्का लागत असेल तर हजारो किलोमीटर अंतरावरून कुवेत वाचविण्यासाठी भौगोलिक युद्ध छेडू शकते। तर त्यातही लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे तसे करण्याआधी अमेरिकेने त्या प्रदेशात आर्थिक विस्तारवाद यशस्वीपणे राबविलेला आहे। म्हणजेच एकंदरीतच आपल्याला लक्षात येते की आर्थिक विस्तारवाद जे आहे ते राबविण्यासाठी अमेरिका सदैव प्रयत्नशील असते। याचाच अर्थ असा की भौगोलिक विस्तारवाद हा आर्थिक विस्तारवादाचा उत्तरार्ध आहे। म्हणजे चीन आर्थिक विस्तारवादात यशस्वी ठरला नसता तर गलवान दुस्साहस तो करताना म्हणूनच त्यासाठी आधी आर्थिक विस्तारवाद रोखायला हवा, त्यासाठी आधी आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान व्हायला हवे। म्हणजेच त्यासाठी मोदी सरकारने गेल्या आठवड्यात घेतलेला तसा तो खाजगी रेल्वे सेवा करून घेण्यासारखा सुधारणावादी निर्णय अधिकाधिक क्षेत्रात हवा। एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, लेखकांनी जरी तसे सांगितले असेल परंतु खाजगीकरणामुळे जर एखाद्या व्यक्तीकडे जर सत्ता जात असेल किंवा व्यक्ती केंद्रित जर व्यापार होत असतील तर काय करायचे हा खूप मोठा प्रश्न आहे। तर रेल्वे रुळावर खाजगी रेल्वेगाड्या सुरू करण्याची कल्पना मोदी यांनी 2013 साली मांडली होती, ती अंमलात आणण्याचा विचार आता सुरू आहे। हा आणि असे महत्त्वाचे निर्णय याआधी अंमलात आले असते तर त्यातून मिळालेल्या आर्थिक सक्षमतेमुळे अन्य कोणत्याही देशास भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचे धैर्य झाले नसते। तर विस्तारवादाचा विचार श्रीमंतच करू शकतात आणि घुसखोरीच्या चिंतेने सीमांचे रक्षण करण्याची वेळ गरिबांवर येत आहे, तेव्हा आपण आधी आर्थिक विस्तारवादाचा विचार करायला हवा, मग सीमांचे रक्षण जे आहे ते आपोआपच होईल। आपल्याला लेख कसा वाटला कमेंट करून कळवा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक कमेंट करा। धन्यवाद।